नमस्कार मित्रांनो, खबरे जरा हटके या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ताची बातमी आहे, आणखीन वाढणार कांद्याच्या किमती, महाराष्ट्रात पाऊस तर तुर्कीनं घातली निर्यातीवर बंदी. काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊ. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील. गेल्या 4 महिन्यापासून कांदा सामान्य ग्राहकाच्या डोळ्यात पाणी आणत आहे. प्रत्येकी 100 रुपये किलो किमतीचे कांदे खरेदी करणे प्रत्येकालाच खिशाला परवडण्याजोगे नाही. परदेशी कांद्याची आवक वाढल्यामुळे किमती खाली येण्याची अपेक्षा होती, परंतु तुर्कीने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने ही अपेक्षाही फोल ठरली आहे. तुर्की हे जगातील कांद्याचे प्रमुख उत्पादक देश आहे. दुसरीकडे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे कांद्याच्या आगमनावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे किमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी राजधानी दिल्ली आणि आसपासच्या कांद्याच्या किरकोळ किमती 100 ते 140 रुपये प्रति किलो होत्या. दरम्यान केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या किमतीच्या यादीनुसार दिल्लीत कांद्याची किरकोळ किंमत प्रति किलो 107 रुपये होती. मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार गुरुवारी देशभरातील कांद्याची किरकोळ किंमत 48 ते 150 रुपये प्रति किलो होती. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या आझादपूर मंडी कृषी उत्पन्न पणन समितीच्या APMC दर यादीनुसार गुरुवारी दिल्लीत कांद्याचे घाऊक दर 20 ते 95 रुपये होते, तर आवक 100 ते 140 टन होती. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गुजरात व्यतिरिक्त आझादपूर मंडईमध्ये परदेशी कांद्याची आवक झाली असून त्यामध्ये महाराष्ट्रातून येणारा कांदा 62, 50, 95 रुपये असा भावाप्रमाणे विकत होता. आझादपूर मंडीचे व्यापारी आणि कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा म्हणाले की महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी शेतातून कांदा काढू शकणार नाही, ज्यामुळे कांद्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. तसेच दुसऱ्या व्यावसायिकांनी सांगितले की तुर्कीने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्यामुळे परदेशी कांद्याची आवक कमी झाली असून येत्या काही दिवसात या किमतीत आणखीन वाढ दिसून येणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला.